बॅरल बसी नाटमध्ये पुन्हा तुमचे स्वागत आहे. आज मी जो व्हिडिओ बनवलेला आहे तो काहीतरी वेगळा युनिक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो असा आहे की नेहमीप्रमाणे वॉल पेंटिंग करण्यापेक्षा माझ्याकडे मोबाईल कवर होता आणि ते खूप जुनं म्हणजे टाकाऊ झालेलं होतं आणि त्या मोबाईल कवरला मी रियूज करण्याचा प्रयत्न केला. आपण जर मोबाईल कवर नवीन आणायला जर गेले तर 200 ते 300 रुपयेपर्यंत आपल्याला सहज मिळतं आणि हे जे मी रियूज केलं आहे ते मला 50 रुपयाच्या आसपास झालेलं आहे म्हणजे कमी खर्चात झालेलं आहे. आता आपण मोबाईल कवरचा वापर काय करतो, सेफ्टीसाठी आपल्या मोबाईलला सेफ्टी ठेवतो, तर ते सेफ्टी नवीन कवर असू दे की जुन्या कवरला आपण नवीन बनवून केलेला वापर असू दे, ते त्याचं काम तेच करणार आहे सेफ्टी. तर त्या पद्धतीने मी केलेलं आहे. जर तुमच्याकडे कलर अवेलेबल असतील आणि तुम्हाला आवड असेल तर तुम्हीही हे बघा आणि ट्राय करा, प्रयत्न करा. आता त्यासाठी वापरलेले कलर हे आहेत माझ्याकडे ॲक्रेलिक कलर. हे बघा तुम्ही पाहू शकता, हे ॲक्रेलिक कलर आहेत आणि हे मी वापरलेले आहेत आणि तुम्ही फेब्रिक कलरसुद्धा वापरू शकता. फेब्रिक कलर आणि ॲक्रेलिक कलर ह्यामधला फरक किंवा हे कशासाठी वापरलं जातं आणि याचा काय फायदा होतो, दोघांचा वेगवेगळा फायदा, हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण नेक्स्ट व्हिडिओ माझा ह्यापेक्षा युनिक असेल आणि तो मुलींना खूप आवडणारा असेल. तर आपण पाहूया नेक्स्ट ह्या व्हिडिओमध्ये मोबाईल कवरचं काय केलेलं आहे. त्याला मी सिंपल असा व्हाईट कलर मारलेला आहे आणि व्हाईट कलर नंतर त्याच्यावर आर्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुमचं नेहमी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे तुम्ही असाच तुमचा सपोर्ट मला करत राहा आणि पाहूया आपला नवीन व्हिडिओ. जुनं मोबाईल कवर होतं बघा तुम्ही जवळून, खराब झालेलं मोबाईल कवर होतं, ते मी पुन्हा तुम्हाला नवीन किंवा डेकोरेशन कसं करायचं ते दाखवत आहे आणि हे तुम्ही सहजपणे करू शकता. जर तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला आवड असेल तर तुम्ही करू शकता. हे बघा, ह्याला मी व्हाईट कलर केलेला आहे 2 दिवसा अगोदर आणि तो सुकलेला आहे. आता ह्याला मी स्काय कलरसाठी जांभळा कलर वापरत आहे. तुम्ही ब्लूसुद्धा वापरू शकता, रेड आणि ऑरेंजसुद्धा वापरू शकता, परंतु मी जांभळा कलरमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तर आपण पाहूया कसं काय केलं जातं. बघा आपण आता ह्या मोबाईलला कलर करणार आहोत आणि हे एकदम इझी पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे ह्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्टिस्ट बनण्याची गरज नाही आणि कोणत्याही प्रकारचं काहीही कटकट नाही. बघा आता वरती आपण डार्क कलर करत आहोत आणि हा डार्क कलरपासून जर सुरुवात केली आणि तो लाईटपर्यंत जर आणला तर ते खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं. वरती डार्क कलरसाठी पर्पलमध्ये थोडासा ब्लॅक मिक्स केला, त्यानंतर जो हा मी ब्लू कलर करत आहे तो डायरेक्ट ब्ल्यू घेतलेला आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारे मिक्सिंग नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जे कलर करत आहे हे कलर करताना त्याच्यात कोणत्याही प्रकारचा पाणी मिक्स करू नये, म्हणजे तो पातळ होईल त्यासाठी. आणि आता बघा तुम्ही हा कलर करताना किती छान दिसतो. आणि आता मी त्याच्यामध्ये थोडा ब्लू कलर तो तसाच घेत आहे, थोडा त्याच्यामध्ये व्हाईट कलर ॲड करत आहे, कारण खालती जो पार्ट आहे तो त्यापेक्षा आपल्याला लाईट करायचा आहे, कारण तो लाईट केल्यानंतर आपल्या ह्या मोबाईल कवरवर आपल्याला 3 टोन दिसतात, एक डार्क, एक मिडल आणि एक लाईट, त्यासाठी ते खूप छान दिसू लागतं. तर बघा तुम्ही कशाप्रकारे करता. त्यानंतर हे मोबाईल कवरला आता आपल्याला ब्लॅक कलर वापरायचा आहे. या ब्लॅक कलर वापरण्यासाठी म्हणजे काळा, या काळ्या कलर वापरण्यासाठी आपण ब्रशचा, छोट्या ब्रशचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे ब्रश उपलब्ध नसतील तर तुम्ही झावळ्याची बारीक पाती किंवा दुसरे अशा पद्धतीने कोणत्याही वस्तूचा ब्रश म्हणून वापर करू शकता. त्यानंतर इकडे आपण झाडाला फांद्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि हे एकदम सोपं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने दाखवू शकता. हे आता आपण काय घेतलेलं आहे, कॉटन बड, म्हणजे कोणत्याही प्रकारचा ब्रश घेतला जात नाही, कॉटन बड, आणि ते एकत्र करून त्याला आपण रबर लावला आहे. आणि मग त्यानंतर मी काय केलं त्याच्यावर, तर रेड कलर म्हणजे आपण त्याला तांबडा कलर बोलतो, हा तांबड्या कलरने
फक्त डॅबिंग करत आहे, म्हणजे त्यामुळे काय होतं की बंच असल्यासारखा इफेक्ट येतो, कारण ते कॉटन बडला असलेले बॉल्स हे बॉल्स एकत्र झाल्यामुळे तो एकत्र एक बंचचा इफेक्ट येतो आणि हे झाड खूप सुंदर दिसू लागतं. म्हणजे ह्यासाठी कोणत्याही प्रकारची जास्त मेहनत करायची गरज नाही. त्यानंतर आहे ऑरेंज कलर. हा ऑरेंज कलर दिल्यामुळे नारंगी कलर तो ते झाड अजून सुंदररित्या उठून दिसू लागतं. बघा तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे करते. आणि हे करण्यासाठी कोणत्याही एजची गरज नाही, हे कोणीही करू शकतं. घरातील वृद्ध माणसापासून छोट्या मुलांपर्यंत कोणीही करू शकतात आणि हे आपल्या घरात सगळीकडे सगळ्यांकडे उपलब्ध असते. बघा आता सगळ्यात लास्ट आणि तो आहे पिवळा लाईट कलर. मी इकडे सुद्धा 3 टोन दाखवले आहेत. 3 टोन असल्यामुळे त्याच्यामध्ये शेडिंग आणि 3D इफेक्टिव लागतो. आणि त्यानंतर त्याच्यावर मी ग्लिटर टाकत आहे. ग्लिटर तुम्ही सिल्वर वापरा, गोल्डन वापरा किंवा नाही वापरलीस तरी ऑप्शन्स आहे. आता ही ग्लिटर टाकल्यामुळे काय फायदा होतो, तर ग्लिटर टाकल्यामुळे त्याच्यावर खूप सुंदर शायनिंग आणि चमकदार असा इफेक्ट येऊ लागतो. बघा तुम्हाला दिसत असेल. आणि त्यानंतर इकडे झाडाखाली एक मुलगा आणि एक मुलगी असा जोडी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पक्षीसुद्धा दाखवू शकता, एखादं ॲनिमल दाखवू शकता किंवा झाड असंसुद्धा इफेक्ट, झाडाखाली असलेले मोठे मोठे दगड हे सुद्धा इफेक्ट देऊ शकता. तुम्ही काहीही तुमच्या पद्धतीने सुद्धा करू शकता. हे कसंही केलंच तरी चांगलंच वाटू शकतं. बघा हे सुंदर दिसतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वॉर्निश. वॉर्निश केल्यामुळे ह्याला खूप शायनिंग म्हणजे चमक आणि त्याचप्रकारे काचेसारखा इफेक्ट येतो. दुसरा म्हणजे वॉर्निश केल्यामुळे तो कलर टिकून राहतो आणि हे कवरसुद्धा चांगल्या प्रकारे मजबूत होते. म्हणजे कोणत्याही प्रकारचा जोपर्यंत ते तुटत नाही तोपर्यंत ह्याला काहीही प्रॉब्लेम होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण ह्याला डेकोरेशन करणार आहोत आणि हे सुद्धा ऑप्शन आहे. आत्ताच्या मुलांना डेकोरेशनचा खूप क्रेज असतो आणि शक्यतो मुलींना क्रेज असतो. आणि ह्या डेकोरेशनसाठी मी पहिलं वापरत आहे फोमशीट. ही जी फोमशीट आहे ना ही तुम्ही मार्केटमध्ये सहजपणे उपलब्ध असते आणि ही फोमशीट तुम्ही तुमच्या पद्धतीने कटिंग करायची आहे, स्ट्रीप करायची आहे. मी ऑलरेडी त्याचे स्ट्रीप कटिंग केलेले आहेत आणि मी ह्या स्ट्रीप मोबाईल कवरला चारही साईडला लावत आहे. हे चारही साईडला लावल्यामुळे ही बॉर्डर होते आणि कोणत्याही गोष्टीला बॉर्डर किंवा फ्रेमिंग आल्यामुळे ही वस्तू खूप सुंदर म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसू लागते. आणि ही फोमशीट एक लावल्यानंतर सहज निघत नाही, खूप चांगल्या प्रकारे ती टिकी असते त्यामुळे ती चिकटून राहते, त्यामुळे तीही निघण्याचा काहीही प्रॉब्लेम्स होत नाही आणि त्यामुळे अजून चांगला इफेक्ट येऊ लागतो. अजून ह्यापुढे दुसरं डेकोरेशनसुद्धा मी दाखवत आहे, म्हणजे ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण त्या अगोदर तुम्ही सबस्क्राईब अजून केलंच नाही तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी मी खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवत आहे आणि इझी पद्धतीने बनवत आहे ताकी तुम्हाला इझी पडेल. बघा किती छान दिसतं. आणि सबस्क्राईब केल्यामुळे फक्त तुम्हाला एकच फायदा होऊ शकतो, तुम्हाला एक फायदा होतो की सबस्क्राईब केल्यामुळे तुम्ही सहजपणे माझे दुसरे नवीन नवीन नाविन्यपूर्वक क्रिएटिव व्हिडिओ बघू शकता. हे बघा दुसरी स्टेप्स आहे, ती म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे स्टिकर्स लावू शकता. आताच्या यंग मुलींना मोबाईलवर डायमंड्स असलेले खूप क्रेज असतं आणि ते खूप आवडतं. त्यासाठी हे मार्केटमध्ये सहजपणे स्टेशनरीमध्ये उपलब्ध असणारे हे डायमंड्स मी इकडे लावत आहे.
हे डायमंड्स तुम्ही वन बाय वन तुमच्या पद्धतीने लावू शकता. हे लावल्यामुळे काय होतं, हे मोबाईल कवरला अजून खूप छान इफेक्ट येऊ लागतो. म्हणजे डेकोरेशन तुम्ही तुमच्या पद्धतीने आणि तुमच्या आवडीने करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे कलरिंग, आणि ते कलरिंग एकदम इझी आणि सोप्या पद्धतीने तुम्ही कोणीही घरी करू शकता. त्यामुळे ते मोबाईल कवर आणि मोबाईल कवरच नव्हे तर मोबाईल कवर मोबाईलला लावल्यावर तो मोबाईलही तितकाच सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसू लागतो. आणि आपल्याला हा मोबाईल कवर हातात असल्यामुळे खूप छान फील होतं. बघा, मी एक मोतीसुद्धा तुम्हाला लावून दाखवत आहे. हे मोतीसुद्धा कसा इफेक्ट येतो तो तुम्हाला बघता येईल. हे बघा, मोती व्हाईट असल्यामुळे डार्क पोर्शनला तोही खूप उठून दिसतो. आणि अशा प्रकारे तुम्ही जी बॉर्डर आहे ती मोत्यांनीसुद्धा बनवू शकता, डायमंडनीसुद्धा बनवू शकता. हे अगदी ऑप्शन आहे, किंवा नाही लावलंस तरी चालू शकतं. ही स्ट्रीप अवेलेबल असते. म्हणजे तुम्हाला वन बाय वन डायमंड्स लावण्याचा प्रॉब्लेम वाटत असेल, कंटाळा येत असेल, तर तुम्ही ही स्ट्रीपसुद्धा वापरू शकता. या डायमंड स्ट्रीप सहजपणे तुम्ही चारही साईडला, बघा अशा पद्धतीने चारही साईडला लावू शकता. म्हणजे ते इझी होईल तुम्हाला. आता हा आपला मोबाईल कवर ऑलमोस्ट रेडी आहे, आणि त्यामुळे ते खूप प्रकारे उठून दिसत आहे. आता नेक्स्ट आहे थर्ड ऑप्शन, म्हणजे तुम्ही खूप लोकांना आपल्या मोबाईल कवरवर नावं, स्वतःची नावं असलेली खूप आवडतं. म्हणजे स्वतःची लेटस, स्वतःच्या नावाची लेटस. काही लोकांना गिफ्ट देण्यासाठी त्या मोबाईल कवरवर त्या व्यक्तीचं नाव लावायचं असतं, किंवा आपण आपल्या नावाचं पहिलं अल्फाबेट मोबाईलवर लावतो, तर अशा वेळेसाठी अशी नावंसुद्धा उपलब्ध असतात. तुम्हाला जिकडे तुमच्या पद्धतीने वाटतं तिकडे लावू शकता. हे बघा, हे आहे प्लास्टिक स्टिकर. म्हणजे प्लास्टिक असल्यामुळे ते भिजले तरीही कोणत्याही प्रकारचे खराब होत नाहीत, आणि हे स्टिकरसुद्धा लावल्यानंतर सहजासहजी निघत नाहीत. तर हे स्टिकरसुद्धा लावू शकता, कारण काही लोकांना फ्लावरचासुद्धा खूप क्रेज असतो, त्यामुळे ही लोक ह्या स्टिकरचासुद्धा वापर करू शकतं. बघा, हे अशा प्रकारे मोबाईलला आपण कलरिंग केल्यावर डेकोरेशन करू शकता, आणि हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. हे अगदी ऑप्शन असतं. हे बघा, हे मोबाईल कवर रेडी आहे, खूप सुंदर दिसत आहे. मी तुम्हाला जवळ